राम कृष्ण हरी रूप पहता लोचनी लोचनी रूप पहता I'm
परवा तो हा विठल परवा तो हा विठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा विठल हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम क्षणोक्षणी हाजी करावा विचारो क्षणोक्षणी हाजी करावा विचारो करावया पार भव सिंधु नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमीन रावी आवडी संत समागमी धरावी आवडी
क्षण क्षण करावा विचार Bye.
तरावया पार भव सिंधु
नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरो निराहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मुखम करो ती वाचाळम पंगुलेंगे यते गिरी यत कृपा तम हम वंदे परमानंदम माधवम कैलास राणा शिव चंद्र मोळी फणींद्र माता मृकुटे जळाळी कारुण्य सिंधु भव दुःख हरी तुझ बिन शंभो मज कोण तारी जयांचे केली स्मरण हो या सगळे विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण सद्गुरूंचे ते नमस्कार आता वचन ऐक कमलापती वचन ऐक कमलापती वचन ऐक कमलापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती करजोडी तोक ते काळी करजोडी तोक ते काळी माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती
करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग। महान संत एक महापुरुष ज्यांनी या विश्वामध्ये खऱ्या अर्थाने भगवत भक्तीच्या माध्यमातून जनसामान्यांना उद्धाराचा मार्ग आणि कुठंतरी भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा ग्रंथ परंपरा संत परंपरा शास्त्र परंपरा खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृती ज्या महापुरुषांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टिकली आणि खऱ्या अर्थाने भारत देश हा विश्वामध्ये तत्वाने मोठा झाला तो संतांमुळे। अनेक संत झाले आणि खऱ्या अर्थाने या विश्वामध्ये ही आध्यात्मिक ऊर्जा स्रोत या भूमीचे आध्यात्मिक स्पंदन आणि नवे नवे या अनमोल भूमीचं ही संस्कृती हे धर्मकार्य हा धर्म टिकवण्यासाठी अनेक पुण्यात्म्यांनी आपलं जीवन वाहिलं अनेक संतांनी आपलं जीवन वाहिलं त्यामध्ये प्रामुख्यानं ज्ञानदेव रचला पाया उभारिले देवालया तुका झालासी कळस ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ही परंपरा जिचा पाया वारकरी संप्रदायाचा ज्ञानेश्वर महाराजांनी रचला आणि त्यावर आपल्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या गाथेच्या माध्यमातून आपल्या वाणीच्या माध्यमातून आपल्या सेवेच्या माध्यमातून आपल्या समर्पणाच्या माध्यमातून आपल्या सेवानिष्ठ भावाच्या माध्यमातून आणि जनमानसांप्रती असणाऱ्या कळवळेच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने भक्तीचा आणि मुक्तीचा मार्ग ज्यांनी दाखवला ते म्हणजे तुकाराम महाराज। त्या तुकाराम महाराजांचा चार चरणाचा अभंग विठ्ठल। अभंगाचा विस्तार हा समुद्रासारखा आहे। समुद्राच्या काठावर गेला समुद्राची खोली मोजमाप म्हटलं तो शक्य काय कोणी बहादराचा कमी उद्या जातो टेप घेऊन समुद्र मोजून येतो। समुद्राची मोजमाप खोली मोजता येत नाही। आकाशाखाली उभं राहून आकाशाचं मोजमाप करता येत नाही। तसं भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म आणि ही संत परंपरा या संतांचं वाङ्मय या संतांचे विचार या संतांचं कार्य इतकं विशाल आहे की तुम्ही आम्ही त्याचा विस्तार करू शकत नाही। मज पामरासी काय थोर पण पायीची वाहन पायी बरी पण जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यांनी वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण त्या तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे। तुकाराम महाराज सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार का आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत काय करतो जगतो पण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्याला जगवणारा परमेश्वर असतो पण परमेश्वर असताना आपण या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या संसाररूपी सागरामध्ये या मोहरूपी सागरामध्ये याच्यातून आपलं जीवन मुक्तीकडे कसं जाईल किंवा या संसाररूपी सागरातून तरुण कसं जाऊ याच्यासाठी काय करायला पाहिजे विचार तो कसा करायला पाहिजे क्षणोक्षणी हाची करावा विचार कोणता तरावया पार। भव म्हणजे मोठा सिंधू म्हणजे सागर। का करायचा विचार जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण विचार करत नाही पण आपणच का करायचा विचार कारण त्याच्यासाठीच हा देह आहे। आणि विचार का करायचा तर कधी हा देह जाईल सांगता येत कारण हा कसा आहे नाशिवंत देह जाणार सकळ याच्यावर कोण टपलेला आहे आयुष्य खातो काळ सावधान। आपला जन्म आपल्याला माहीत नाही आपला मृत्यू आपल्याला माहीत नाही। मग हे विचार करत असताना तुकाराम महाराज सांगतात विचार कर कारण हा देह एकदा गेला ही मानवाला बुद्धी दिली पशुपक्ष्यांना दिली का विचार करण्याची नाही। मग असा विचार कुठं भेटेल तर जे विचाराने मोठे आहे जे आचाराने मोठे आहे जे समर्पणाने मोठे आहे जे नम्रतेने मोठे आहे असे म्हणजे संत। म्हणून काय कर संत समागमे धरावी आवडी करावी तातडी कल करे सो आज कर आज करे सो अभी। संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची आणि एकदा परमार्थ करत असताना तिथं काय लागत नाही अहमभाव लागत नाही। परमार्थात अहमभाव चालत नाही। परमार्थात काम क्रोध लोभ दंभ अहंकार मद मत्सर
हे जे काही आहे भौतिक सुखाचे हे जे काही धूर आहे हे तुझ्या डोळ्यात जाऊ देऊ नको. ते जर या डोळ्यात गेलं तर या डोळ्याने तुला तो दिसणार नाही. तो दिसण्यासाठी तुला या अंतरंगाचे अंतकरणाचे डोळे आतला पाहावा लागेल. म्हणून काय कर, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विस्ताराकडे जाण्या अगोदर आपण सर्व इथं का जमलात हे सर्वांना ज्ञात आहे. तुमच्या आमच्यात असणार एक दमदार व्यक्तिमत्व का ज्यांच्या फोटोकडे पाहिल्यावरच वाटतं की ही जितके वर्ष जगले असतील त्यांच्या त्यांच्या मस्तीत त्यांच्या त्यांच्या दमदार अवस्थेतच जगले असतील. कारण नजर ते म्हणून कैलासवासी शिवाजी कारवाजी कांदळकर यांचा आज प्रथम पुण्यस्मरण द्वितीय पिंडदान विधी तुमच्या आमच्या साध्या सरळ भाषेत वर्षश्राद्ध. त्यानिमित्तानं का करावं लागतं वर्षश्राद्ध, कारण 10व्याच्या दिवसापासून तर वर्षश्राद्धाच्या दिवसापर्यंत भगवंत त्या जीवाला त्याच्या कर्माच्या गतीनुसार काहीतरी काम लावून देतो. ते चक्रपूर्ण व्हायला 365 दिवस लागतात. ते चक्रपूर्ण झालं का त्याच्यानंतर येतं प्रथम द्वितीय पिंडदान विधी म्हणजे वर्षश्राद्ध. त्यानंतर त्या जीवाची जर पाप पुण्य समान असेल तर पुन्हा एकदा मानव जन्म मिळतो. पुण्य असेल तर भगवंत त्याला त्याच्या स्वस्वरूपाला प्राप्त करून घेतो. पाप असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम. अशा त्या बाबांचं आज वर्षश्राद्ध. त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ श्री बाळाजी कारभारी कांदळकर, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई शिवाजी कांदळकर, त्यांची मुलं लहानू शिवाजी कांदळकर, श्री भाऊसाहेब शिवाजी कांदळकर, श्री अशोक शिवाजी कांदळकर, त्यांच्या मुली अलका वाळुबा बागल, लताबाई गंगाराम साळे, कांताबाई कचरू गाढे आणि सुनीताबाई सर्जीराव सोनवणे. आणि त्या पित्यावर त्या व्यक्तीवर व्यक्तिशा प्रेम करणारे त्यांचे गण गोत सगळे सोयरे इष्ट आप्तेष्ट मित्र कंपनी सगळे आपण सर्व इथं जमलात. आणि त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्तानं एक हरी कीर्तन, कारण म्हटलं नामस कीर्तन साधन पई सोपे, पूजा झाली त्यानंतर कीर्तन. कीर्तनच का, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. इथं जे मिळतं ते दुसरीकडे मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात काय, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. कि विचार कर, तसा वास्तविक आपण जर विचार केला तर या सृष्टीमध्ये ही निर्माण कोणी केली, भगवंताने. ही सृष्टी त्याने निर्माण केली, तुम्ही आम्ही त्याच्या सत्तेनं जन्माला आलो. पण इथं सृष्टी निर्माण झाली, पशु आले पक्षी आले मानव आले, तुम्हाला आम्हाला मानव जन्म मिळाला. देव कसा आहे, आपल्यावर देव उपकार करतो. जगात 3 लोक असे आहेत की ते उपकार करतात. एक देव, देव काय उपकार करतो, देवाने तुम्हाला शरीर दिलं, देवाने तुम्हाला डोळे दिले, देवाने तुम्हाला कान दिले, हे त्याचे काय उपकार आहे. त्याच्यानंतर उपकार करतात ते संत. तसे वास्तविक सूर्यही उपकार करतो, ही धरणी माताही उपकार करते, पण प्रामुख्यानं देव संत आणि त्याच्यानंतर आई वडील. संत काय उपकार करतात, मार्ग दाऊनी गेले आधी संत येतात कशासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. Yeah.
तो संत उपकार करतात. काय उपकार आहे संतांचे आपल्यावर? नेवासा येथे बसून टीकाकार भाष्य करून जर ज्ञानेश्वरी निर्माण केली नसती मृत व्यक्तीला जिवंत करून, तर जीवनाचा कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग, संन्यासी योग, जीवन कसं जगावं, ज्या भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला आणि अर्जुनाला जो काही उपदेश केला ते उपदेश एकापासून एकापर्यंत सीमित राहील, माझ्या जनसामान्यांना ते अमृत मिळणार नाही म्हणून टीकाकार भाष्य करून निर्माण केली ती ज्ञानेश्वरी. आणि जीवन कसं जगावं हे ज्ञानेश्वरी शिकवते. हे ज्ञानेश्वर महाराजांचे तुमच्या आमच्यावर काय आहे? उपकार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज, तुकाराम महाराजांनी अभंग केल्यास आपण कीर्तन कशावर केलं? नामदेव महाराज ज्यांनी कीर्तन परंपरा वाळवंटामध्ये कीर्तन केलं, पण त्यांचं कीर्तन असो त्यांच्या कीर्तनात लोक येऊन बसायचे. इथं आम्ही आधी आलो, महाराज मंडळी आधी आली, महाराज जेवढे लोक आहे तेवढे सगळे मंडपाच्या बाहेर बसले. का? झाडाच्या सावलीला गार लागतं. तो गारवा एक वेळेस क्षणापुरता राहील, पण हा भगवंत रूपी नाम, हा गारवा हा जीवनामध्ये कायम टिकून राहील. म्हणून इथं या, हे संतांचे उपकार आहे. आणि त्याच्यानंतर उपकार करतात ते आई वडील, त्याच्यानंतर उपकार करतात ते आई वडील. म्हणून त्यांनी आपल्यासाठी केलेले काबाड कष्ट, त्यांनी आपल्यासाठी केलेली आपल्या जीवनाची होळी, आणि ते असताना त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ते गेल्यानंतर त्यांचं कर्मकांड विधी हे शास्त्राला धरून करणं हे आपलं कर्तव्य आहे. पिंड पदावरी दिले आपुलिया करी, दिले आपुलिया करी. म्हणून ते असताना त्यांची सेवा करा, कारण आई वडिलांचे उपकार कधीच फिटू शकत नाही. म्हणून श्राद्ध करा. म्हणून जन्माला आल्यापासून वास्तविक तुम्हाला आम्हाला इथं देव येतो, संतांना आणावं लागतं, तुम्ही आम्ही तुम्हाला आम्हाला यावंच लागतं. कशासाठी? भोगतो ना गडे संचित वाचोनी, भोगतो ना गडे संचित वाचोनी. येतो आपण इथं यावंच लागतं. कशासाठी? कर्माचा लेखा ना चुके ब्रह्माधिका. पण देव येतो आणि संतांना आणावं लागतं. मग ते संत येतात तुम्हाला आम्हाला जागृत करतात. तुकाराम महाराज सांगतात तू काय कर, विचार कर. कारण तूच का करू शकतो? पशु पक्ष्यांना मानव जन्म मिळाला नाही, त्यांना ती शक्ती नाही, पण मानव असा जन्माला घातला त्याला विचार करण्याची शक्ती दिली. आणि विचार का करायचे? समाधान. लोक विचार करतात पण किती तेवढ्या पुरतं. आणि विचार करतात वेळ गेल्यावर, वेळ गेल्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही. कारण जीवनामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं काय? वेळ. जो वेळेला किंमत देतो महाराज, वेळ त्याची किंमत वाढवते. जो वेळेला किंमत देतो त्याची किंमत वेळ वाढवते. म्हणून मानव जन्म मिळाला, विचार करण्याची शक्ती दिली, पशु पक्ष्यांना नाही. मानव कसा जन्माला घातलाय देवानी? कसा आहे मानव? कसा आहे? थोडं बोलत जा. कसा आहे? उभा. पशु कसे? कसे कसे सांगा ना. मग तेच म्हणलं, तीनदा विचारलं कोणी उत्तर द्या ना म्हणलं तुमच्या उभे बिबी एक. मानव कसा आहे? उभा. पशु कसा आहे? आडवा. बैल, कुत्रा, मांजर सगळे गाढव कसे? आडवे. फक्त मानवच कसा आहे? उभा. मानवाची बुद्धी कुठं आहे? आता सगळे मानव आहे तरी प्रश्न पडतो. मानवाची बुद्धी कुठं आहे? मन बुद्धीला चालना देतं.
पशु पक्ष्यांची बुद्धी कुठं आहे? पशु पक्ष्यांचं जे असतं कंबर आणि डोकं एका लेवलला असतं, म्हणून त्यांचा मेंदू आणि त्यांचं कंबर, म्हणून त्यांची बुद्धी कुठं आहे? कंबरापर्यंतच, अर्धवट. माणसाची कशी आहे? म्हणून जनावर पा, गाडी आली आडवं जाईल, बैलगाडी आली आडवं जाईल, माणूस गाडीवर चाललं कुत्रं भुकन. वेळोवेळी जो आडवा येतो तो पशु. आणि जो धार्मिक कार्यात, समाजसेवेत, संतांच्या सेवेत, नवे नवे कीर्तनामध्ये जिथं तिथं जिथं चांगलं कर्म असेल तिथं प्रामुख्याने उभा राहतो तो मानव. जो अशाही कामात आडवा जात असन तो कोण? घातलिया भय नरका जाने, घातलिया भय नरका जाने, घातलिया भय नरका जाने, घातलिया भय नरका. तुका म्हणे सत्य कर्म भावे सायो, तुका म्हणे सत्य कर्म भावे सायो, साह्य घातलिया भय. ज्याने सत्य सोडलं महाराज त्यालाच घाबरायची गरज आहे, ज्याने सत्य सोडलं नाही त्याला घाबरायची गरज आहे का? पण माणसांना आज सत्य पटत नाही. आणि सत्य कोण आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. ईश्वर सत्य आहे, हे तुम्ही आम्ही, हे भौतिक सुख आहे, मिथ्या आहे, म्हणून हे सोडायचं नाही. प्रपंचामध्ये लोक म्हणतात प्रपंचाला नावं ठेवतात, नाही, प्रपंच जरूर करा, पण प्रपंच करत असताना परमार्थ मात्र मध्ये काम काळी बाया जर वावरात बसल्या आणि कांदे निंदायला बसले तर काय म्हणायचो? जुन्या ज्या आजी आहे, जुन्या म्हाताऱ्या जर बसल्या कांदे निंदायला किंवा कशाला बी, तर ते निंदताना काय करायचे? हरिपाठ, काकडा, नाही तर काहीतरी जात्यावरचे. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुके. काळ बदलला महाराज, आता एक तर कांदे निंदायला घरच्या बाहेर जातीच नाही, कारण आता प्रत्येक ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट आहे सगळीकडंच, जिड तिड. पण आता गेला तर आता कोणी ते म्हणत नाही, आता कोणी काय म्हणत? याच असं झालं, त्याच तिड तसं झालं, त्याच तिड तसं झालं, काही कशानेच कशाला तत्व राहिलं नाही महाराज. राम रामच का? जन्माला आल्यावर जर तू राम घेतला नाही तर शेवट जाताना सुद्धा काय आहे? काय आहे? चार जण खांद्यावर घेतात, पुढे एक जण चालतो, पाचीचे पाची काय म्हणत्या? पण मग जन्माला आल्यापासून शेवट जर तुला राम नामानेच जर जायचं असेल तर जन्माला आल्यापासून घे ना. तू तुझं काम कर, कष्ट कर, प्रपंच सांभाळ. प्रपंच आणि परमार्थ याच्यातील सुवर, याच्यातील मध्य सुवर्ण मध्य म्हणजे काय? तर भक्ती. सांगड बांधारे, बांधारे भक्तीची. म्हणून काय कर? कमीत कमी देवाने हे तोंड दिलं. कबीरजी सांगतात, केहेत कबीरा सुनो भाई साधू. काय सांगतात कबीरजी? केहेत कबीरा सुनो भाई साधू, आया वैसा गया रे, आया वैसा गया, आया वैसा गया. म्हणून काय कर? राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया, राम भजन को दिया कमल मुख, राम भजन को दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जन्म को खोया,
पिया सुख से सोया नाहक जन्म को खोया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया हे राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया राम भजन को दिया कमल मुख राम भजन को दिया खाया पिया सकाळी नाश्ता दुपारी जेवण तिसरा पार परत पहारी काय म्हणतात न्याहारी परत संध्याकाळी टाचून हाना फक्त झोपा म्हणून काय करा ज्याच्यासाठी हा देह दिला ते करा नाही तर काय होत नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म बजारे विठ्ठला विठ्ठलाचं नाम त्या नामाचा विचार केला तर तुमचं जीवन धन्य होईल किती महत्व आहे त्या नामाला एकाचं लग्न झालं 10-11 वर्ष झाले 10-11 वर्ष झाले पण कर्मधर्म संयोगाने मुलबाळ नाही मग दोघं असे निवंत झाडाखाली बसले झाडाखाली बसले त्यांनी विचार केला का आपल्याला मूल नाही बाळ नाही पण तो जो होता त्याला असं सारखं बोलायची सवय मग तो एक दिवस बायकोला म्हणतो आपल्याला मुलगा झाला असता किंवा मुलगी झाली असती आपण किती आवडीन त्याचं काय केलं असतं काय केलं असतं लय शांत आहे तुम्ही थोडं बोलत जा काय केलं असतं नाव ठेवलं असतं पण आता आपल्या नशिबाने आपल्याला मुलबाळ नाही आता आपण कोणाची नावं ठेवायची एक काम करू आपण आपलंच नाव ठेवू म्हणे काय करू आपलंच नाव ठेवू म्हणजे काय नाव ठेवायचे बरोबर रिकामा जो माणूस राहतो ना खाली दिमाग शेतान का गरवत आहे ते बसले बसले ना त्यांनी काय केलं म्हणजे एक काम कर आपल्याला आहे ना म्हणे आपल्याला दोघचे मस्तपैकी 1000 रुपयाचा किराणा आणतो गोड धोड खातो आणि मला खायची लय आवड आहे काही लोक आहे ना त्यांना खायची लय आवड राहते जिलेबी नाही म्हणायची नाही लाडू नाही म्हणायची नाही मग ते काय आणि एक काम कर म्हणे तुला काय आवडती म्हणजे जिलेबी मला काय आवडतं म्हणजे लाडू माझं नाव लाडू आणि तुझं नाव जिलेबी काय माझं नाव लाडू तुझं नाव चांगला लाडू जिलेबीचा प्रपंच झाला आणि खरंय लाडू जिलेबी ही जोडीची महाराज कशी एका ठिकाणी साखरपुड्याला गेला तिथं पाहुण्यांनी आग्रह केला बरं काय होतं गरीबाच्या घरी साखरपुडा आणि तिथं हे राहत्या ना बाकीचे पुढा अर्पण करणारे ए इडवाड इडवाड कारण त्याच्या खिशाला झळ लागणार राहणार नाही ना लागल तर दुसऱ्याच्या खिशाला झळ ओय इथं आहे ना जिलेबी वाड इथं जिलेबी वाड नंतर म्हणते इथं लाडू वाड एकाने खूप जिलेबी खाली खूप जिलेबी खाली खूप जिलेबी खाली दुसऱ्याने त्याला डबल आग्रह करून असे छोटे छोटे लाडू टाकले म्हणे बाकीचे म्हणे अरे तू एवढी जिलेबी खाली हा लाडू बसन कुठं म्हणे जिलेबीचं मधलं येटूळ आहे त्याच्यात जाऊन बसन पण बसन मग दोघांचं नामकरण विधी झाला मस्तपैकी विधी झाला 7-8 दिवस झाले प्रपंच गोड चालला लाडू जिलेबी एकत्र मग त्याच्यानंतर मस्तपैकी एक दिवस हा लाडू बरं मग आता तिळ गप्प असायचा ना मग मुलबाळ नाही म्हणून काय केलं घराच्या बाहेर निघाला घराच्या बाहेर 2 बैलं दिसले जा दे म्हणे आता आपल्याला कोणी मुलबाळ नाही लोक कुत्र पाळी द्या आपण बैल पाळले म्हणे या बैलाचेच नाव ठेवून देऊ म्हणे एकच नाव ठेवलं चाबूक आणि एकच नाव ठेवलं पाहुणा काय खानदेशात म्हणत्या पाहुणा कुठनं वना पाहुणा नाव ठेवलं मस्तपैकी बैल जोडीचं नाव झालं पाहुणा आणि चाबूक यांचं नाव झालं लाडू जिलेबी प्रपंच चालू आणि एक दिवस काय झालं पाऊस पाणी पडला मस्तपैकी ना वावर नांगरायला चाबूक पाहुणा आणि लाडू कुठं वावरात ते
हे वावरात गेले, वावरात नांगरलं बिंगरलं सगळं झालं, थोडं ऊन माथ्यावर आलं, सूर्य आला म्हणून त्याला वाटलं आता तेवढ्यात ही जिलबी मस्तपैकी टोपलीमध्ये भाकर घेऊन कुठं, आता टोपलीन भाकरच राहिली नाही, त्याच्यामुळे कोणी काही बोला नाही. वावरात वावरात गेलं मस्तपैकी, आंब्याच्या झाडाखाली दोघं बसले बसले. ती म्हणे, एक काम करा, गरीना दिवाळीचा सण आहे, मी घरचं आवरायला जाते, तुम्ही जेवण करा आणि तुमचं काम करा. यांनी मस्तपैकी चाबूक आणि पाहुणा म्हणजे ते दोन बैल झाडाखाली बांधले, त्यांना चारा पाणी केला आणि याचाही चारा पाणी येलच होता, म्हणजे याचं खायचं येईल होतं. हा मस्त बसला, हा बसला पहिला घास खाणार, तेवढ्यात तिडं एक खराखुरा पाहुणा हजर झाला. आपण म्हणतो ना, ज्याचा कटाळा त्याचाच वानुळा. आणि कोरोनाच्या काळात किती जवळचा असू, लोकांनी कटाळाच केला. फोन जर केला ना, हा महाराज काय चाललं तुमचं, आपण जर म्हणलं हा येतोय तुमच्याकडे, काही होऊ नका, तिकडंच राहा. खऱ्या अर्थाने कोण कोणासाठी आहे हे कोरोनाच्या काळात कळलं. पण एक सांगू, कोरोना दुसरंही कळालं, खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये कोरोनाच्या काळात जी माणुसकी भारत देशात दिसली ती इतर कुठंच दिसली नाही. म्हणून आज इतक्या मोठी लोकसंख्या असताना सुद्धा भारताला गरीब म्हणतो आपण. भारत नक्कीच पैशाने गरीब देश असेल महाराज, पण तत्वाने, माणुसकीने आणि समाजकार्याने भारत नक्कीच एक नंबर आहे. मग हा म्हणे, पाहुणे इथं जेव्हा त्या का घरी जाते जिलबीकडं. आता पाहुणा दोन चार दिवसापासून खकळेलच होता, तो रेशनचे तांदूळ खाऊ 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 वैतकला था, कारण कोरोनाच्या काळात काम नाही, धंदा नाही. मोदी साहेबांनी दिले ते रेशन थोडेसे, म्हणून चाललाय दणका. मग तो म्हणे, आता इथं हे ताक खायचं नाही, भाकरी खायचं, त्याच्यामध्ये घरी जाऊन जिलबी उतावा मारू. निघाला गडी, गेला घरी, गेला जिलबी स्वागताला हजर. ती म्हणे, या 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 या. मग जेवायला बसता का लाडूची वाट पाहत्या, काय नाही जेवायला बसत्या का लाडूची वाट पाहत्या. हिने पाहिलं, गेट वन बाय वन फ्री, एकावर एक फ्री. जर जिलबी असेल आणि त्याच्याबरोबर लाडू असेल तर अर्ध तास थांबायला काय हरकत आहे. तो नाही नाही, लाडूलाच येऊ द्या, काय नाही लाडूलाच येऊ द्या. तेवढ्यात लाडूला इकडे गार झोप लागली, लाडूला इकडे गार झोप लागली आणि इकडं त्याचा पाहुणा नावाचा बैल त्यांनी दाव तोडून तो पळाला. याला जाग आली, हा उठला, याला जाग आली, हा उठला. यांनी पाहिलं चाबूक तर जागेवर आहे, पाहुणा गायब. हा जसा त्यांनी धूम टोकली आगाराकडं, हा घरात आला आणि दारात आला आणि मोठ्याने आरडला, जिलबी जिलबी जिलबी. तुम्ही काय, पाहुण्याने लय वैताग दिला, पाहुण्याने लय वैताग दिला. पाहुणा घरी आला असल तर त्याला बांधून टाक, मी आलो चाबूकला घेऊन. पाहुण्याने असं पाहिलं, माझ्या पोटात लय दुखू राहिलं, म्हणे आलो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, फक्त ते नाव चुकून आले, चुकून नाव आले तर काय कळालं, त्या नावाची घोळ झाला. पण इथं काय करा विचार, नको ते विचार केले तर काय होती, चुकली या वर्म. मग विचार कोणते करा, सारा सारे विचार करा, उठा उठी सारा सारे विचार करा, उठा उठी सारा सारे विचार करा, उठा उठी सारा सारे विचार करा, उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, सारा सारे विचार करा, उठा उठी. दयाच्या चिंतने दिसेला संकट, पण ते कसे कर हे तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या क्षणो क्षण करावा विचार, क्षणो क्षण
विचार केले, नको ते विचार केले, स्वतःचं नाव वेगळं ठेवलं, बैलाचं नाव वेगळं ठेवलं, त्या विचारातून काय झालं? पण विचार कोणते करा, विचारच का करायचा, त्याचं कारण आहे. घेईन मी जन्म याच साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. पण चरण साधायचं असेल, विचार करणं, तत्वाने विचार करणं, आध्यात्मिक विचार करणं, त्या विचाराच्या माग कृती करणं, त्या कृतीतून ते कृती कशी करावी माणसाने, ती कृती असावी. प्रपंच आहे, परमार्थ आहे. प्रपंच करताना प्रपंच सुद्धा चांगला परमार्थ ठरू शकतो. अशुद्ध भावाने केलेला परमार्थ तो प्रपंच ठरतो, आणि शुद्ध भावाने केलेला प्रपंच तो परमार्थ ठरतो. भाव का शुद्ध आहे, भाव का वास्तविक भौतिक सुखामध्ये राहत असताना तुम्ही आम्ही प्रपंचामधला भाव कसा आहे, चढता उतरताय, पण परमार्थातला भाव कसा असावा, चढता असावा. कारण भाव तिथं देव, प्रेम, भाव, समर्पण, श्रद्धा, भक्ती याचं मिश्रण एकत्र झालं तर मुखात काय येतं, नाम. काय येतं, नाम. कारण उच्चारण जर प्रभूच्या नामाचं असेल, प्रभूच्या नामाचं उच्चारण, हरीच्या नावाचं स्मरण, भक्तीमध्ये अनुस्मरण, स्वतःच्या या देहावर अनुसंधान ज्यांनी प्राप्त केलं महाराज, तो मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पारता तोची संन्याशी जाण निरंतर, तो मी पणापासून दूर जातो, अहंकारापासून दूर जातो, क्राम क्रोध लोभ दंभ अहंकार सगळं दूर जातं. हे सगळं ज्यावेळेस दूर जातं महाराज, त्यावेळेस देव येतो. तो एकदा आला, हरी आला, हता मग कैसी भय चिंता. चिंता तुम्ही आम्ही प्रपंचात करतो, परमार्थात गेल्यावर चिंता करायची नाही, परमार्थात गेल्यावर करायचं ते चिंतन. चिंतने चिंतने तदरूपता, तदरूपता तशी अवस्था. प्रपंचामध्ये चिंता केली असती तर सावकारकी सोडून भंडाऱ्याच्या डोंगरावर तुकाराम महाराजांनी दगडाच्या टाळातून अभंग गायले, देव प्रगट झाला, देवाने त्यांना कुठं नेलं, आपल्याला कोणी मोटरसायकल बसू देत नाही, देवाने इमान पाठवलं त्यांना, आपण हात करा बरं, कोणी घेत नाही, मग तोच एक आपला आहे, आपला तो देव एक करून घ्यावा. तेने विने जीवा सुख नाही, प्रपंच आपला आहे तो केलाच पाहिजे. पण प्रपंच कशासाठी आहे, प्रपंच दिसण्यासाठी आहे, परमार्थ असण्यासाठी आहे. परमार्थात असणं महत्वाचं आहे, प्रपंचात दिसणं महत्वाचं आहे. 100 कोटी जनता आहे आपण, तुम्ही आम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर कुठं जातो, पहिले कुठं जातो, थोडं बोला, कुठं जातो, कुठं, आरशा पुढं. काय पाहतो आरशात, काय पाहतो, मिशा बिशा सगळं सगळं पाहतो, पावडर बिवडर, फेरेन लवली, रेक, सोना, काय असेल काय असेल सगळं लावितो. कशासाठी लावितोय, कशासाठी लावितो, दिसण्यासाठी. बरं, किती दिसण्यासाठी लावलं ते किती वेळ टिकत, किती वेळ टिकत, किती मेकअप केला, कितीही नीट नेटक राहिलं, पुन्हा गेल्यावर काय ते एक ना एक दिवस. पण दिसण्यासाठी करण्यापेक्षा माणसाने असण्यासाठी करावं. आरशात जाऊन चेहरा पाहण्यापेक्षा चेहऱ्यात चरित्र पहा, आणि स्वतःचं चरित्र कळतं फक्त कुठं, परमार्थात. कारण इथं नम्र झाला भूता त्याने कोंडिल्यानंतर. तुमच्याच गावातले कीर्तनकार आपले निलेश महाराज निकम, योगायोगाने आमची गाठ झाली. आम्ही तीनही माणसं असे, मी, निलेश महाराज, राहुल महाराज डुंबरे, मार्कंडे पर्वतावर पुढं श्रोता नसतो पण आम्ही कीर्तनाला जात असतो. हा त्यांच्यात नम्र भाव आहे. जो नम्र झाला महाराज, समर्पण वृत्ती आणि भक्तीत काय गरजेचं आहे, समर्पण. समर्पण केलं कोणी, वाल्मिकाने, कुठं, नारदांच्या पायावर. समर्पण केलं वाल्मिकाने नारदांच्या पायावर. समर्पण केलं कोणी, पुंडलिकाने, नारदांचा उपदेश करून आई वडिलांच्या चरणावर. वाल्मिकाने समर्पण केलं तर केलं रामायण रामाआधी, आणि पुंडलिकाने समर्पण केलं तर देवाला उभं केलं महाराज. आणि हे कशातून होतं, विचार. आणि माणसाचे विचार बदलण्यासाठी काय करा, भक्ती करा. आणि आज कोणी कोणाला कसलेच विचार करत नाही. आज प्रत्येक जीवन कसं झालं माणसाचं, स्वार्थी झालं. स्वार्थी स्वार्थाचा विचार करतात महाराज. स्वार्थाचा विचार करण्यास अगोदर अध्यात्माचा, आपला विचार करण्या अगोदर दुसऱ्याचा विचार करा. पण लोक कसे आहे, तो विचार करत नाही. देवाचं नाव घेत सुख कुठं आहे, प्रपंचात सुख आहे, पण किती वेळ, थोड्या वेळ. पण परमार्थात जे सुख आहे,
देवाजवळ जे सुख आहे म्हटलं जातं, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, सुख सर्व आहे, सुख म्हणे काही नमामानी, सुख म्हणे काही नमागोवानी, तुझे पायी सुख सर्व आहे, 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 देवाच्या पायाजवळ सुख आहे, प्रपंचात सुख आहे पण दुःख ही, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, किती सुख आहे हो, सुख पाहता जवा पाडे दुःख, पण परमार्थात सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सगळ्या सुखाचं मूळ स्थान कुठं आहे, त्याच्या पायापाशी, मग त्याच्या पायाजवळ जायचं असेल तर कसं जावं लागतं, कलेक्टरकडे जायचं असेल, कलेक्टरकडे जायचं असेल, कलेक्टर का आपला बांधावरचा गडी का लगेच तुम्हाला भेटल, कलेक्टरकडे जायच्या आधी आधी कोणाकडे जावं लागतं, कोणाकडं, त्याच्या हाताखाली जो क्लार्क असेल, त्याच्या हाताखाली जो शिपाई असेल, त्याच्या तिथं जो कामाला असेल आधी त्याच्याकडे जावं लागतं, त्याच्या का आपली नावाची चिठ्ठी द्यावं लागते मग तो पुढे जातो, देव न्याय व्यवस्था आहे, देव न्याय व्यवस्था आहे, प्रपंच म्हणजे व्यवस्था आहे, देव न्याय व्यवस्था, प्रपंच व्यवस्था, आणि परमार्थ अवस्था आहे, ज्याला वाटतं आपली अवस्था चांगली असावी त्याने परमार्थ करा, पण लोक स्वतःही करत नाही, दुसऱ्यालाही करू देत नाही, तुम्ही बाकीचं भरपूर विज्ञानाचं शिक्षण भरपूर घ्या, पण विज्ञान आणि अध्यात्माची जोड जावते ज्या दिवशी बांधल्या जाईल महाराज, त्याच दिवशी खऱ्या अर्थाने प्रगती होईल, आणि खऱ्या अर्थाने या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये कर्तृत्वाने माणूस मोठा होतो, पण कर्तृत्वाने देश मोठा होत, देश हा तत्वाने मोठा होतो, अमेरिका कर्तृत्वाने मोठा आहे, पण अमेरिकेला सुद्धा कोरोनावर आपल्या कर्तृत्वातून काही निर्माण करता आलं, पण विज्ञान आणि अध्यात्माची भूमी म्हणजे भारत देश, भारत देशाने कमीत कमी स्वतःही या परिस्थितीमध्ये लस निर्माण केली आणि जगालाही दिली, म्हणून मी पहिल्यापासून सांगतो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की माझा भारत देश असा आहे, पैशाने गरीब असेल पण संस्कृतीने मोठा आहे, तिथं आई आहे, तिथं गोमाता आहे, ती भूमी दैवत आहे, तिथं गंगा आहे, तिथं खऱ्या अर्थाने हा संतांचा मेळा आहे, आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून हा भारत देश उभा आहे, पैशाने भारत देश मोठा नसेल पण विश्वामध्ये आज खऱ्या अर्थाने आध्यात्मिक दृष्ट्या भारत हा जगात महासत्ता आहे, ही महासत्ता जपण्यासाठीच संत येतात, कशासाठी येतात, म्हणून तुम्ही काय करा, आपण या भूमीमध्ये आहोत, या भूमीमध्ये आल्यानंतर आपली भूमिका काय असावी, या भूमीमध्ये आपला जन्म आहे कशासाठी आहे, हा देह कशासाठी आहे, देह कशासाठी, हातपाय दिले कशासाठी, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन तेने तू जोडसी नारायण, पण हात दिले कधी देवाचं पूजन नाही, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालीन लोटांगण महाद्वारी, पण हरिनाम नाही, कीर्तन नाही, भजन नाही, पूजन नाही, फक्त काय, पैसा पैसा प्रपंच, प्रपंच करा, पण प्रपंच करता 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 हा देह कशासाठी, देव दिला देह भजन गोमटा, देव दिला दे देहा, देहा,
तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक आहे बरोबर. जन्माला आलो आपण सगळे एक परिवार म्हणून इथं जगतो. खऱ्या अर्थाने देव तुमचा आमचा काय आहे, पालक आहे. तुम्ही आम्ही सगळे एकत्र राहतो. मग इथं आल्यानंतर कोण काय घेतं, बाजार असतो बाजार. तुमच्या गावचा कधी राहतो बोलतीच नाही बाबा, नेमकं अंतर लई पडलं 3 एकर 13 गुंठे, थोडी असे जवळ पाहिजे. बाजार कधी राहतो, बाजारात गेले, बाजारात गेल्यावर बाजारात भाजीपाला अनेक प्रकारचा राहतो. मग भाजीपाला विकत घेताना जो भाजी विक्रेता आहे तो त्याच्या मनाने आपल्याला भाजीपाला देतो का आपण आपल्या मनाने घेतो, बरोबर ना. इथं आल्यानंतर बाजारात गेल्यानंतर आपण ठरवतो आपल्याला काय घ्यायचं ते. मग इथं आल्यानंतर सुद्धा आपण ठरवलं पाहिजे का नाही. समजा बाजारामध्ये किडक्या भेंड्या असल्या किंवा कुचीर हरभरे असले तुम्ही घ्याल का हो. कुचीर हरभरे म्हणजे कसे, पाण्यात टाकले तर भिजत नाही, कढईत टाकले तर शिजत नाही, पोटात टाकले तर पचत नाही, त्याला काय म्हणत्या कुचीर. तसे आता लोक झाले, कीर्तनात बसले एक तर ते लवकर बसत नाही, बसले तर लाईट गेली कधी जाहिरात मारून येत्या. सवय सवय त्यांना नाही बोलत मी, आमच्यावर वाला. एक तर बसत नाही, बसलं तर त्यांना आम्ही जे सांगू ते पचत नाही, आणि अख्खं गावाने त्यांना समजून सांगितलं तर ती त्यांना कळत नाही. अशी कुचीर वृत्ती सोडा. ही कुचीर वृत्ती जर दूर गेली, हृदय विशाल बनलं, विशाल हृदय होतं आमच्या माऊलींचं. आता विश्वात्मके देवी इतकं विशाल होतं महाराज का आम्ही एक तासापासून म्हणतो विठ्ठल विठ्ठल म्हणा, तुम्ही विठ्ठल विठ्ठल कीर्तनात म्हणा ना, तुमचं तोंड म्हणा ना. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, बोलविला वेद मैस पुत्रा, बोलविला वेद मैस पुत्रा, त्याच्याकडून वेद बोलून घेतले, भिंत चालवली महाराज, आणि ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून जनसामान्यांचा उद्धार केला. त्यांच्या वरद हस्ताने जर तो बोलू शकतो तर आपण का बोलू नये. आणि त्याच्यासाठीच आहे ना काय, बहुत सुकृते नरदेह लाभला, बहुत सुकृते नरदेह लाभला, भक्ती विना गेला अधोगती. जो भक्ती मार्गात नाही राहिला म्हणून हा देह, आणि हा तुम्ही किती याला काही करा, किती काचीच्या पेटीत ठेवा, किती रेक्सोना लावा, किती काही करा, किती इंजेक्शन घ्या, पण हा एक ना एक दिवस जाणार. याच्यावर काळाची सत्ता आहे तुकाराम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाचा. नाशिवंत देह नानार सकळ, आ
नाशिवंत जर नसता तर माणूस मेल्यावर तुम्ही किती त्याच्या मर्यापर्यंत किती प्रेम करते हो? प्रेम केल्यावर का बरं म्हणत नाही कोणी का माझा 5 कोटीचा बंगला आहे, माझ्या बापाला मी घरातच ठेवीन? ठेवतं कोणी घरात का? 16 प्रकारचे संस्कार आहे महाराज या देहावर. या देहावर किती प्रकारचे संस्कार होतात? 16 प्रकारचे संस्कार. अंत्येष्टी 1, 14 नंबरचं म्हणजे लग्न. हे संस्कार करणं गरजेचे आहे. कर्मकांड विधी, कर्मकांड विधी. मग हा कसा आहे नाशिवंत? हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे बहु कीटकाचा सांजा, रव रवंती दुर्गंधी रे हा मंगळतीचा वसा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद, परिये दे मदाल सा सोहम जो जोरी बाळा. मग इथं आल्यानंतर काय कर? हे सगळं सगळ्यांसाठी सारखं आहे. समुद्र हा सगळ्यांसाठी कसा आहे? सारखा. सूर्य हा सगळ्यांसाठी कसा आहे? सारखा. समुद्रात काय निर्माण होतं? काय? मीठ. अजून अनेक रत्न आहे पण सगळ्यांच्या खाण्यात येतं मीठ, म्हणून सगळे काय म्हणत्या? मीठ. समुद्रात डायरेक्ट मीठ पॅकिंग होतं का? त्याला काय करावं लागतं? समुद्रात मीठ असतं कुठं? समुद्राच्या पोटात असतं. लाट आली, लाट आली का ते समुद्राच्या किनारी ते वाफे केलेले असते. लाट आली का ते कात येतं? वाफ्यात येतं. वाफ्यात आलं का तिथंचे लोक राहत्या ते व्यापारी विपारी, ते काय करत्या? त्याला कुठं उतरून उचलत्या? कुठं आणत्या? मिठागरात आणत्या. मिठागरात आणत्या. मिठागरातून कुठं येतं? कारखान्यात येतं. त्याच्यावर काय होती? प्रक्रिया होती. प्रक्रिया झाली का त्याच्यानंतर ते का जातं? पुढ्यात जातं. तो पुढा कुठं जातो? महिला मंडळ, किराणा दुकानात. किराणा दुकानातून कुठं जातं? तुमच्या घरी. तुमच्या घरातून कुठं जातं? ताटात. ताटातून कुठं जातं? कढईत. कढईतून कुठं जातं? पळीत. पळीतून कुठं जातं? पोटात. पोटातून समुद्रातून निघाला पण लाट आली. लाट महाराज कोणती? मी हे कमविल ते कमविल. आहे त्या परिस्थितीच्या बाहेर प्रवाहाच्या विरुद्ध वागायला जातो आणि प्रवाहाच्या विरुद्ध जो जातो महाराज त्याला लाट एक बाजूला फेकते. आणि एकदा माणूस एक बाजूला फेकला कधी जर लोक टपलेलेचे असतात ते उचलतात मिठागरात नेतात. त्याच्यावर तिथं काय करतात? प्रक्रिया. ती प्रक्रिया म्हणजे काय? वाईट सुसंगती जाती कुसंगती लागती. संगत करो सज्जन की तो दो दो बाता, संगत करो गधे की तो दो दो लाता. मग तिथून निघाला, कारखान्यात गेला, प्रक्रिया झाली. तिथून माणूस कुठं पॅक करतात? पुढ्यात. पुढ्यातून किराणा दुकानात. किराणा दुकानातून मोठ्या इकडं, मोठ्या इकून कढीत, कढईत. कढईतून पळीत. पळीतून वटात. वटातून पोटात. पोटातून मग असं जीवन जगण्यापेक्षा काय घ्या? असं खारट होण्यापेक्षा समुद्रात राहून बाहेर येऊन जर तुला खारटच राहायचं असेल तर काय हो, जीवन गोड कर. गोड जीवन कधी होईल?
सगळ्यात जास्त गोड काय? लाडू पेढे सगळ्यात जास्त गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. ऊस कसा असतो? गोड. ऊस सारख्या टाकला त्याचा रस प्याला तरी, मोडून खाल्ला तरी गोड. जो आपली गोडी कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडित नाही महाराज, तोच गोड. जीवनामध्ये गोड तुझे रूप, त्याच्या रूपाकडे पहा, त्याचं नाम मुखात घ्या, त्याच्यासाठीच हा देह आहे. हा नाशिवंत आहे पण याच्या अंतकरणामध्ये देह नाशिवंत आहे पण आत्मा हाच परमात्मा आहे. तुझमे राम मुझमे राम सबमे राम समाय आहे. काय? तुमच्यात राम आहे. लोक म्हणते आम्ही देवाला ना मानितच नाही, हे आत्ताचे नवीन विज्ञानवादी. पण तू देवाला मानित नाही तर काय फरक पडत नाही, पण ज्या दिवशी देव तुला मानायचं सोडून देईल ना तर 5-50 लोकांची गर्दी दारात हमकास. म्हणून काय कर? भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. जप तप साधना कुछ नहीं लागत, जप तप साधना कुछ नहीं लागत, कर सतनाई गतरी, भजो रे भैया राम गोविंद. नका करू साधन, तप नाही करता आलं तर नका करू, पण निस्त कामामध्ये काम म्हणा राम राम हे जरी केलं जिथं असाल तिथं, कारण देवाचं नाव असं आहे. तुम्ही कुठेही घेऊ शकतात, स्वयंपाक करताना घ्या, वावरात नांगरणी करताना घ्या, कीर्तनात घ्या, बसल्या बसल्या घ्या, कुठेही घ्या, कारण देवाचं नावच खरं आहे. नाम तुझे बरवेगा शंकरा. जीवनात काही गोष्टी खऱ्या आहे पण त्या बऱ्या नाही. साप खरा आहे, खरं आहे खोटं आहे? साप खरा आहे पण तो बरा आहे का? इथं जर निघाला तर, इथं जर निघाला तर एकही बसणार नाही. म्हणून हे नाम आणि ही सेवा कोणाकडून मिळेल? कुठेही काही मिळत नाही महाराज. कपड्याच्या दुकानात गेलं किराणा मागितलं होईन का? जिथं जे दुकान आहे तिथंच जा. आणि हे परमार्थाचं दुकान फक्त कोणी घातला? दुकान आली असी देती दान कोण? ते संत. म्हणून तुकाराम महाराज काय सांगतात? तू कोणाकडे जाय आणि तातडीने जाय अभंगाच्या तिसऱ्या चरणात. संत समागमे, संत समागमे, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे, संत संत समागमे,
जो संतांच्या सानिध्यात गेला म्हणून तुकाराम महाराज सांगतात संत समागमे धरावी आवडी. जीवनात आवड असेल तर सवड निघते महाराज. आता हे महाराज मृदुंग वाजवतात, हे महाराज लोक गायन करतात, आमचे निलेश महाराज शेती करून परमार्थ करतात आणि एक विनम्र भाव. मग हे कशातून तयार झाले महाराज? तुमच्यातले बाकीचे का बरी थाले नाही, का नाही आले? कारण आवड लागती. आवड असेल तर सवड होती. सवड असली एका गोष्टीमध्ये सातत्याने आपण मार्गक्रमण करत राहिलं, त्याच्याशी संलग्न राहिलं, त्याच्याशी एकरूप राहिलं, त्याचा ध्यास केला, त्याच्यासाठी अट्टहास केला, तर ती गोष्ट जीवनामध्ये प्राप्त होती महाराज. म्हणून प्रत्येकाने काय अट्टहास करायला पाहिजे, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, पण आपला शेवटचा दिवस कोणता असेल हे आपल्याला माहीत आहे का? माहिती कोणाला आहे असा? महाराज माझा शेवटचा दिवस मला माहिती आहे. आपला शेवटचाही माहित नाही ना, आपला यायचाही माहित नाही. आपण जन्माला आलो तर आपल्या जन्माची तयारी आपल्याला करता येत नाही, आपण मेलो तर आपल्या मृत्यूची तयारी करता आपल्याला येत नाही. जन्माला आलो कोणाच्या सत्तेनं? तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. असंच एक वेळेस एका कीर्तनकाराने सांगितलं का, झाडाचं पान त्याच्या सत्तेनं हलतं, तो उत्पत्ती आहे, तो स्थिती आहे, लय आहे. माणसाच्या जीवनामध्ये जे काही घडतं, या सृष्टीवर जे काही घडतं, हे त्याच्या सत्तेनं घडतं, त्याच्या सत्तेनं सगळं चालतं. कीर्तनकाराने छान कीर्तन केलं, कीर्तन झालं, पाकिट घेतलं, निघाले महाराज. महाराज निघाले पण कर्मधर्म संयोगाने निघायची गाई, पण स्टेजच्याच मागं काय होतं? वीर ठरूनच ठेवले तुम्ही. मग बिचारे महाराज मागून निघाले, पुढे गर्दी होती, कोरोनाचा काळ होता, मागून निघाले, पाय घासरला आणि तिकडे पडले बिचारे, विहिरीत पडले. एवढं चांगलं कीर्तन केलं, विहिरीत पडले. पण लोक जेवायमध्ये रंग झाले, दंग झाले, कोण जिलेबी खातं, कोण लाडू खातं, सगळं चालू. ते बिचारे काळी एकचा स्वर दोन व गेला, काळी दोनचा स्वर तीन व गेला, ते तिथून आरडायला लागले, वाचवा 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 वाचवा. पण एकाला आहे कर्म धर्म संयोगाने तीन जण बसले होते, ठीक आहे, पैकी एकाने ऐकलं, तिकडे गेलं, तिकडे जाऊन उभं राहिलं, महाराज इरीत पडले का? आता हे एवढा खराब रस्ता आहे रस्त्याला, एखादं पाण्या पावसाळ्यात मोटरसायकल एवढ्या जोऱ्यात आदळत, पण आपलं एखादं शहाणं माणूस तिकडे नसू राहत, काय रे गाडी येऊन पडला का? मग याला दिसत नाही का? लागलं का तुला? आणि तो रक्त भंबळ होईल. लोक काय माहितीये का, चांगलं करण्यासाठी अट्टहास करत नाही, पण खऱ्या अर्थाने अट्टहास चांगल्या गोष्टीसाठी करा, तो पूर्णत्वाला ने जातो महाराज. मग म्हणजे अय बाबा तुमच्या गावात कीर्तन केलं, इरीत पडलो, माझ्या घरी लेकरं बाळ वाट पाहते, मला घरी जायचंय, चाल मला बाहेर काढ. तो नि महाराज तुम्ही खूप छान कीर्तन केलं, तुम्ही खूप छान उपदेश केला, तुमचं कीर्तन मी पूर्णपणे इथं उतरवलं.
कीर्तन करायचं इथं उतरवलं पाहिजे, इथं अंतकरणात. पण त्याचे महाभाग आहे. एक जण म्हणे महाराज तुमचं कीर्तन इथं उतरवलं आणि उद्या राहुल महाराज डुमरे आले तर मग त्यांचं कुठं ठेवायचं? हे महाभाग आहे. मग तो म्हणे तुमचं कीर्तन इतकं उतरवलं आणि तुमच्या कीर्तनातला शब्द शब्द माझ्या लक्षात आहे. मी तुम्हाला वर काढलंच पाहिजे, तुम्हाला तुमच्या घरी गेलंच पाहिजे. पण ज्यावेळेस एखाद्या माणसाला आपलं काम करायचं राहत नाही ना, तो लांब लचक वाक्य म्हणतो आणि शेवट काय करतो? पण हा तुझ्या पुरीचं लग्न आहे, तुला 5-10 लाखाची मदत करायलाच पाहिजे होती. पोरगी आपल्या भाचीसारखीच होती. तू काय जाता पाळता नाही, तू काय लांबचा नाही, तू घरचाच आहे, तुझे पैसे कुठं लांब जाणार नाही. पण आला समजायचं हा 5 रुपये देणार नाही. हे मोठेपण काय उपयोगाचं नाही. मोठेपण कसं असतं माहितीये का? मोठा तोच जो आपल्या स्वभोवतालच्या लोकांना जाणीव होऊन देत नाही का तू लहान आहे. मोठा तोच. प्रभू रामचंद्र देव होते महाराज, प्रभू रामचंद्र देव होते. पण ज्या जनकाला लग्नाच्या वेळेस फक्त पायाचा एक अंगठा धुवायला भेटला, त्याच प्रभू रामचंद्राचे दोन्ही पाय केवळ धुवत होता महाराज. हे मोठेपण, याला म्हणतात मोठेपण. या सूट बूट मे या मोठेपणाला किंमत नाही. मग तुम्ही म्हणाल त्या बाबाचं काय झालं? ते तसेच अजून इरीत थांबा. मग ते पोरग म्हणे तुम्हाला काढायला पाहिजे होतं म्हणजे महाराज, पण तुम्ही जर आता कीर्तनात सांगितलं का? माणसाच्या जीवनात जे काही घडतं हे त्याच्या सत्तेनं, काय त्याच्या सत्तेनं. मग कीर्तन झालं, तुम्ही पाकिट घेतलं आणि इरीत पडले, त्याच्या सत्तेनं का माझ्या? कोणाच्या? त्याच्या. मग तुमच्यासाठी मी त्याच्या शिकायला वाईटपणा घेऊ? मी तुम्हाला काढू शकत. गेला तो गेला बाबाचा काळीदोनचा सरकाळी 3 वर गेला वाचवा आणि हात वर करून म्हणायला लागला. पण खरं सांगू, ज्यावेळेस कोणीच वाचवायला येत नाही ना, त्यावेळेस तो देव येतो. हात वर केले होते आमच्या द्रौपदीने कसे? कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ कस खियला बियला. येईल तो. किती लोकांना वाटत देव आपल्या घरी यावा? तुम्ही बसेल बोला. किती लोकांना वाटत देव आपल्या घरी यावा? हात वर करा. आपण भारतातच आहे ना. देव घरी यायला तुम्ही नाही म्हणत्या. किती लोकांना वाटत? किती लोकांना वाटत देव आपण देवाच्या घरी जावा? कोणालाच वाटत नाही. माणसं मरायला घाबरतात. पण एक सांगू, जन्मापासून मरेपर्यंत 2 गोष्टी विसरू नका. माझा जन्म त्याच्यामुळे आहे आणि मला एक ना एक दिवस मरायचा आहे. मातेच्या गर्भात धारण झाल्यापासून चितेपर्यंत जाण्याचा प्रवास म्हणजे जीवन. या जीवनामध्ये काय महत्वाचं आहे? या जीवनामध्ये महत्वाचं आहे उच्चारण. उच्चारण कोणाचं? रामकृष्ण हरी मंत्राचं. तो मंत्र का? कारण मग रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. ते रामनाम जीवनात असेल, त्या नामस्मरणातून, त्या अनुस्मरणातून, त्या समर्पणातून, त्या अनुसंधानातून, त्या भावातून, प्रेमातून, भक्तीतून काय व्हाल? तुम्ही मुक्त व्हाल महाराज. ज्या दिवशी तुम्ही भक्तीच्या मार्गात याल, नामावरची प्रीती वाढेल, देहावरचं ममत्व कमी होईल महाराज. त्याच दिवशी खऱ्या अर्थाने तुम्ही देवाच्या चरणाशी एकरूप व्हाल. म्हणून तिकडं जायचं असेल तर आधी कोणाकडे जा? संतांकडं. म्हणून म्हटलं जातं, संत नके संग लाग रे तेरी अच्छी बने. संत नके संग लाग रे तेरी अच्छी बने. संत नके संग लाग रे तेरी अच्छी बने. संग लाग रे तेरी अच्छी बनेगी.
बनेगी। संतांच्या सानिध्यात जा, त्यांच्या चरणाशी जा। मोहे लागिल गन गुरु चरण नकी, गुरु चरण नकी, चरण बिना मोहे कुछ नहीं भावे, फिकर नहीं मोहे तरन नकी। मोहे लागी लगन, आईसी लगन ज्याला ज्याला लागली ती कोणाला लागली? ऐसी लागी लगन मेवाडची राणी मीरा, ज्या राजघराण्यामध्ये याच्यावर पदर जात नव्हता महाराज, ती मेवाडची राणी राणी मीरा आमच्या कृष्णासाठी भक्तीत वेडी झाली। वेड व्हा, पण कसं व्हा? गोरा कुंभार वेडा झाले पायाखाली, भक्तीत वेड व्हा। मी गातो नाचतो वेडा झालो मी तव छंदे, त्या मीराने काय केलं? ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण गाने लगी। ऐसी लागी लगन, ही लगन लागू दे। मग तुम्ही म्हणाल मीरा भक्तीमध्ये वेडी झाली, पण मगापासून ते कीर्तनकार विरीत पडले, त्यांचं काय? मग दुसरा तिडं गेला, दुसरा तिथं गेला, आणि तिथं गेल्यावर त्यांनी पाहिलं काय महाराज विरीत पडले का म्हणे? तो म्हण नाही, इलेक्शन मध्ये पडलो, लोकांना माहित राहत म्हणे बाबा ते सगळं बाकीचं सोड मला वर काढ म्हणे। महाराज तुम्हाला वर काढायलाच आलो होतो, पण परत काय आला? तुम्हाला वर काढला असतं पण तुम्ही आत्ताच मग अशी बोलून गेले काय? माणसाच्या जीवनामध्ये जे काही घडतं, माणसाच्या जीवनामध्ये जे काही घडतं त्याला त्याच्या मागच्या जन्माचं पाप पुण्य कारणीभूत असत। तुमचं एखादं उफळलं असेल म्हणे, त्याच्यामुळे भो तोही गेला, हर्या गेला, नार्या गेला, बाबाला वाटला आता सगळेच गेले। परत मोठ्याने आवाज दिला, मग तिसरा एक गेला, तिथं गेला आणि शांत संयमी माणूस वाटला, शांत बरायला, महाराज तुम्ही विहिरीत पडले का? आणि हा बाबा विहिरीत पडलो, चार गटांगळ्या खाल्ल्या, पायपाला धरलं, कवाचा गागू राहिलो, पण तुमच्या नांदगावमध्ये एकही आहे ना मला वाचवायला। म्हणजे महाराज मी तुम्हाला वर काढला असतं, तुम्हाला तुमच्या घराला सोडलं असतं, पण मग अशी तुम्हीच म्हणले काय म्हणले? तुम्हीच म्हणले माणसाने आपल्या हातून कोणतं कर्म करत असताना काय कर, विचार कर। कोणता विचार कर? का आपल्या हातून जे कर्म होईल त्यातून पाप घडन का पुण्य घडन? आता तुम्हाला मी वर काढलं तर त्याच्यातून पाप घडन का पुण्य घडन याचा मी कमीत कमी 21 दिवस अनुष्ठान करून विचार करतो, मग मी ठरवतो। सगळे गेले महाराज, ज्यावेळेस कोणीच येत नाही ना जवळ त्यावेळेस तो येतो महाराज। त्याला आणायचं असेल तर त्याला आणायचं असेल तर तो काही लांब राहत नाही महाराज, तो इथं आहे, तो मंदिरातही आहे, या हृदय मंदिरातही आहे, तो आईच्या चरणात आहे, तो मायभूमीच्या सेवेत आहे, तो गायीच्या सेवेत आहे, तो माणुसकीत आहे, प्रत्येकामध्ये देव आहे, प्रत्येकामध्ये देव आहे। आणि खऱ्या अर्थाने देव तिथंच दिसतो महाराज, नुसतं भजन कीर्तन याच्यातच देव नाही। एखाद्या भुकेल्याला अन्न द्या त्याच्यातही देव आहे, एखाद्याला तहानलेल्या वाटसरूला पाणी पाजा त्याच्यातही देव आहे। कारण जसं तुम्ही कर्म कराल महाराज, कर्मात देव आहे, कर्मात देव पाहिला आमच्या सावता महाराजांनी, म्हणून त्यांना पंढरपूरला जावं लागलं नाही, पंढरपूरचा देव त्यांच्यासाठी आला महाराज कर्मात। मग कर्म चांगलं करा, कर्मावर ज्याची पकड आहे म्हटलं जातं, केले कर्म झाले त्याची भोगा, ले
घरी भोगा आले उपजले मेले आईसे किती। म्हणून इथं काय करा, हरिमुखी गाता हरपली चिंता। त्याचं नाव मुखात असलं तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही, मग तुम्ही कुठेही असले पण तो नक्की येईल। पण तो येण्यासाठी काय करा, तो येण्यासाठी काय करा, संतांच्या सानिध्यात जा। पण संतांच्या सानिध्यात जाण्या अगोदर घरात आई वडील खरं दैवत आहे, त्यांची सेवा करा। एकदम माता एकदम पिता त्यांचं चरण धरा, त्यांच्या चरणावर चारिधाम यात्रा केल्याचं पुण्य आहे का। आताच मगाशी बाबांनी सांगितलं की शून्यातून विश्व निर्माण केलं महाराज, बाप आणि आई, बापाचं प्रेम शक्यतो कधी कृतीतून दिसत नाही महाराज, पण पडद्याच्या आड राहतं ते बापाचं प्रेम असतं महाराज। बापाचं प्रेम कधी कळतं, ज्या वेळेस सासूरवाशीन पोर बाळतपणाला माहेरी आली, बापाच्या खिशात पैसे नसले, बापाने जर ती दवाखान्यात ऍडमिट केली महाराज, पण खिशात पैसे नाही म्हणून तो मुलीला दाखवत नाही, आणि त्या डॉक्टरने जर शिजर सांगितलं, सांगितलं ना बाबा 40,000 रुपये खर्च येईल, 40 रुपये सुद्धा खिशात नसणारा बाप हसून सांगतो मुलीसमोर का माझ्या मुलीचं शिजर झालं तर चालेल, पण आई आणि बाळ सुखरूप वाचलं पाहिजे। डॉक्टर साहेब मला तुमचा देव दिसतो महाराज, मला तुमचा देव दिसतो डॉक्टर साहेब, तुम्ही पैशाची काळजी करू नका। मुलीला धीर देतोस, आई बायकोला धीर देतो, सगळ्यांना धीर देतो महाराज, 40 रुपये खिशात असताना बाहेर येऊन ढसा ढसा रडतो, पण मुलांच्या कर्तव्यासाठी, मुलीच्या कर्तव्यासाठी, त्यांच्या पालन पोषणच्या जबाबदारीसाठी जो बाप कधीच घराच्या उमऱ्यात रडत नाही महाराज, तो बाप ज्या दिवशी तुम्हाला कळला खऱ्या अर्थाने त्या दिवशी तुम्हाला जगाचा बाप कळेल। बाप करी जोडी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी। समजून घ्या महाराज, तो बाप असतो महाराज, घराचा पाया असतो, मुलांचा आधार असतो, दरवाजाचं जुनं दार असतं महाराज। मुलगा दिवसभर कुठेही फिरला पण त्याला एक माहीत असतं, माझा भर भक्कम जीवनाचा आधार माझा बाप घरी आहे, म्हणून मुलगा मनमोकळा घराच्या बाहेर फिरू शकतो। ज्या दिवशी खऱ्या अर्थाने तुमच्या जीवनातून तुमचा बाप निघून गेला महाराज, त्या दिवशी तुमचा जीवनाचा आधार गेला। ज्या दिवशी तुमच्या जीवनातून तुमची आई गेली महाराज, तर मायेचा झरा, वात्सल्याचा झरा, प्रेमाचा सागर, अमृताची धारा आणि खऱ्या अर्थाने साक्षात देव तुमच्या आयुष्यातून निघून गेला, ही आई समजून घ्या। अगरबत्ती असते अगरबत्ती महाराज, ती स्वतः जळते पण इतरांना सुगंधित करते। फूल झाडापासून वेगळं होतं महाराज, पण ती एखाद्या मंदिरात गेलं तर देवाच्या मूर्तीच्या गळ्यात जाऊन मूर्तीची शोभा वाढवतं। एखाद्या स्त्रीच्या डोक्यात गेलं तर तिच्या वेणीची शोभा वाढवतं। फूल तेच, पण ते स्वतः तुटतं आणि दुसऱ्याला जोडतं महाराज, दुसऱ्याला सुख देतं। जे स्वतःसाठी कधीच जगत नाही ते आईबाप, जो स्वतःसाठी जगतो महाराज तो माणूस, पण स्वतःसाठी जगता जगता जो इतरांसाठी जगतो तो देव माणूस महाराज।
आणि देव माणूस म्हणजे कोण? तर संत. म्हणून आई कळून घ्या, आई काय असते? जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. आई जन्म देते महाराज, जन्म देताना 9 महिने 9 दिवस. स्त्रीचा दुसरा जन्म म्हणजे बाळकपण. 9 महिने 9 दिवस त्या यातना सहन करते महाराज. कशासाठी? का माझा मुलगा जन्माला आला पाहिजे. 9 महिने 9 दिवस ती यातना सहन करते महाराज. तुम्हाला जन्माला घालते, लहानचं मोठं करते, घास भरवते महाराज. जगाच्या पाठीवर मुलाने किती चुका केल्या, पण आई त्या चुका कायम पदरात घेते. जगाच्या पाठीवर तुम्ही कोणत्याच कोर्टामध्ये निर्दोष नसाल, पण आईचं हृदय असं आहे महाराज का मुलाने कितीही चुका केल्या तरी ती पोटातच घेते, कारण तिने 9 महिने 9 दिवस त्याला या पोटात सांभाळलं असत. जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. तुझ्यासाठी रे हाल सोसले विसरू नको तू आईला. पाण्याहून ती निर्मळ अनिक. आम्ही म्हणतो पाणी निर्मळ आहे. वाहत्या नदीचं पाणी बघा किंवा कोणी ऍक्वातलं पाणी काढून आणा, ते दिसायला स्वच्छ दिसतं, ते निर्मळ दिसतं, पण त्या पाण्याहीपेक्षा निर्मळ जर असेल तर आमच्या आईचं हृदय आणि आमच्या संतांचं हृदय. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींना आपण आई म्हणतो, माऊली, कारण त्यांच्या हृदयामध्ये तुका म्हणे वत्स धेनुयेच्या चित्ती तैसे मज येती सांभाळीत. जसं गाईला तिच्या वासराबद्दल आत्मीयता असते, प्रेम असते, तसं आईला लेकराबद्दल असते आणि संतांना आपल्या शिष्याबद्दल असते. तुझ्यासाठी रे हाल सोसले विसरू नको तू आईला. पाण्याहून ती निर्मळ अनिक सर्वाहून जी प्रेमळ रे. देऊ नको रे दुःख तिला तू तिच्यामुळे मोठा झाला रे. एकच करा, आईची सेवा करा, वडिलांची सेवा करा, ग्रंथांची सेवा करा, संतांची सेवा करा, या मायभूमीची सेवा करा. म्हणून म्हणा जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. बाप कळाला, गुरु परात्पर गुरु, परमेश्वरी गुरु. पहिली गुरु जीवनात आई आहे, दुसरे गुरु जीवनात संत आहे, आणि ज्याची ज्याला साध्य करायचंय, जो मिळवायचा आहे, तो देव गुरु आहे. भारतीय हिंदू सनातन वैदिक धर्म परंपरा ग्रंथ परंपरा एकच सांगतात, ही संस्कृती टिकवण्यासाठी काय करा, माणसानं माणसाशी कसं वागावं. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेमच का, प्रेमच का, प्रेम से प्रगट हुई गोपाला. देवाला काय लागतं? तुमचं घर लागत नाही, तुमची धन लागत नाही, तुमची माडी लागत नाही. देवाला काय लागतं? थोर प्रेमाचा भुकेला आची दुष्काळ तयाला. कोणत्याही नात्यामध्ये प्रेम ठेवा महाराज. गुरु शिष्याच्या नात्यामध्ये प्रेम असतं, भगवंत आणि भक्ताच्या नात्यामध्ये प्रेम असतं, माय आणि लेकराच्या नात्यामध्ये प्रेम असतं, आई आणि मुलाच्या नात्यामध्ये प्रेम असतं, बायको आणि नवरा यांच्या नात्यामध्ये प्रेम असतं. जिथं प्रेम संपतं महाराज तिथं नातं संपतं. म्हणून नातं त्याच्याशी तयार करा जो आपला आहे. हे ज्याला समजलं महाराज त्याला जीवनाचं मूल्य समजलं. जीवनामध्ये नीती मूल्य सांभाळा, जीवनात काहीच कमी पडत नाही. जीवनामध्ये आई सारखं दैवत म्हणून आई कळून घ्या. माय पित्यांना दुखवून जीवन, माय पित्यांना दुखवून जीवन होईल अर्थ शून्य रे. माय पित्याच्या सेवेसार काही जगती पुण्य रे. माय
त्याच्या सेवेसारखं पुण्य नाही. बापाने काय केलं? राब राबुनी कष्ट उपसले पित्याने कोणासाठी, राब राबुनी कष्ट उपसले पित्याने कोणासाठी, आजारपणात ते दिन रात जागले तुझ्याच साठी, आजारपणात ते दिन रात जागले तुझ्याच साठी. त्यांच्या उपकारा पुढे तुझी, त्यांचे इतके उपकार आहे महाराज का त्यांच्या पुढे तुझी संपत्ती किती असेल ती कमी पडेल. त्यांच्या उपकारा पुढे तुझी संपत्ती नगण्य रे, माया पित्याच्या सेवेसारखं नाही जगदी पुण्य रे, माया पित्याच्या सेवेसारखं नाही जगदी पुण्य रे. कोणी ताले विचार करा, विचार कोणते करा, तत्वानी करा, विचार कोणते करा. या सृष्टीमध्ये आपण आलो कशासाठी, करायचं काय, या सृष्टीमध्ये हा देह कशासाठी मिळाला, हा एक ना एक दिवस जाणार आहे. मग हा जायच्या आधी तुम्ही काय करा, संतांकडे जा. संतांकडे गेले का जे देवाचे झाले त्यांच्याकडे जा, तेव्हाच ते तुम्हाला देवाचा पत्ता देतील. म्हणून प्रेमाने एकदा भजन करा. विठोबा लोकांनी भजन म्हणलं बरं, सगळे म्हणू राहिले पण तुम्ही एकही म्हणत नाही. एक जण म्हणे महाराज तुम्ही कीर्तनात भजन का म्हणायला लावतात. म्हणलं भजन केलं तर काय निघून जात, पाप. म्हणजे आता इकडे मंडप आहे, पाप निघून गेलं ते जाईल कुठं? म्हणलं जो म्हणतो ना त्याचं निघून जात. वर मंडप असल्यामुळे ते कुठंच जात नाही, जो म्हणत नाही त्याच्या डोक्या येऊन बसत. म्हणून हात वर करा आज तिंद, प्रेमाने एकदा भजन करा. शेवटही त्याच्याच नावाचा आधार आहे आणि सुरुवातीलाही त्याच्याच नावाचा आधार आहे. म्हणा प्रेम मुदित मनसे कहो राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. प्रेम मुदित मनसे कहो ताली ताली मुदित मन से कहो राम राम राम, राम 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 सीता राम राम राम. प्रेम मुदित मन से कहो राम राम राम, राम 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 राम. आम्हीच म्हणतो फक्त, मागचे कोणी म्हणतच नाही. मागचे आम्ही म्हणतो, तुम्ही वाजू नका, कोणीच वाजू नका. माझ्या मागं म्हणा विठ्ठल 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 विठ्ठला म्हणा. त्यांची संख्या पा, तुमची संख्या पा. बरं त्या स्वयंपाक करून येईल, तुम्ही आयता नाश्ता खाऊन येईल. सगळ्यांनी एकत्र हात वर करा.
विठ्ठल 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 गवर्या बोले विठ्ठल 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 तुकाराम का वीणा बोले विठ्ठल 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 भक्तगण सारे मिल बोले विठ्ठल 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 विठ्ठलच का कुठला विठ्ठल 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 त्याच्या नावात जो आनंद आहे तो कशातच नाही म्हणून त्याची सेवा करा हे करत असताना तुम्ही त्या सेवेकडे का जात नाही त्याला एकच कारण काम क्रोध पैसा प्रतिष्ठा हे भौतिक माया तुमच्या डोळ्यात भरते हे तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणी हा
खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो तरी सुखी जा येता तरी सुखिया जाता तरी सुखी जा तुकड्या मनी वसाया तुकड्या मनी वसाया यादो पड़ी करा या भूमी जन्म आहे या भूमी जन्म आहे तर या भूमीशी एक रूप राहा ज्या घरात जन्म झाला ज्या माता पित्यांनी जन्म झाला जन्म दिला त्यांच्याशी समर्पित राहा संतांच्या ग्रंथांच्या विचाराशी जोडून राहा जो संतांच्या विचाराशी जोडला गेला जो देवाच्या चरणाशी जोडला गेला महाराज त्याचा आयुष्यात कधीच नुकसान होत नाही तो कायम त्याच्या जीवनात यश मिळतं खऱ्या अर्थाने यश संपादन करायचं असेल तर संतांच्या ग्रंथांच्या समाजाच्या सेवेत राहा आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम घडवा हेच आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणं आहे. याचसाठी तुकाराम महाराजांनी सांगितलं की काय कर विचार कर विचार चांगल्या गुणांचा कर अवगुणांचा करू नको चांगल्याच्या संगतीत जा चांगल्याच्या संगतीत गेला तर जीवन प्रगतीकडे जाईल वाईटाच्या संगतीत गेला तर अधोगतीकडे जाईल अधोगतीकडे जीवन जाऊन द्यायचं नसेल तर जीवनाचा अर्थ समजून घे जीवनाचा अर्थ कशात आहे जीवनाचा अर्थ परमार्थात आहे परम अर्थ परम म्हणजे परमेश्वर परम म्हणजे परमभक्ती परम म्हणजे प्रेम परम म्हणजे काय कर्म धर्म सर्व भाव समर्पण त्याच्या चरणाशी हो कारण त्याचं चरण का जगात कोणाचेच पाय चांगले नाही संतांच्या आणि देवाच्या पायापाशी जो गेला काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा हा जीव ज्या वेळेस त्या शिवाकडे जातो त्याच वेळेस सुखी होतो महाराज म्हणून जीवनामध्ये आल्यापासून तर मरेपर्यंत एकच करा का एक ना एक दिवस मला त्या देवाला भेटायचं आहे आणि एक ना एक दिवस मला तो देव आपला करून घ्यायचा आहे आणि तो देव आपला करण्यासाठी काय करा तर घरातले आई वडील सांभाळा गोठ्यातली गाय सांभाळा आणि माणसात देव पाहायला शिका आणि कर्मात देव जपायला शिका हे ज्याला कळालं त्याला आजचं कीर्तन कळालं म्हणून या कीर्तनासाठी मृदुंगाचार्य आमचे परम मित्र ज्यांनी गायनाची सुंदर साथ दिली असे आमचे वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था मेंढी चे संस्थापक आमचे राहुल महाराज डुंबरे तसेच वैभव महाराज वेलजाळी आपल्या भागामध्ये वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य करतात असे निलेश महाराज सर्व आमचे पुरुषोत्तम महाराज आमचा प्रफुल्ल महाराज त्यानंतर आमचे हे दोन महाराज मंडळी जे हे कीर्तन यूट्यूबवर लाईव्ह करणार आहे ते संत मेळा चॅनलचे प्रमुख आमचे मत्सागर बापू खऱ्या अर्थाने हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आम्ही इकडं किती गागलो पण त्यांनी धरता आपण धरलं ना आमची मग खित्यांच्या ताब्यात राहते म्हणून सगळ्यांचं झाल्यानंतर शेवटच्यांचं नाव घ्यावं लागत कारण आम्हाला गावोगाव हिंडावं लागत ते कुठं ना कुठं आमना सामना म्हणून असे आमचे साऊंड सिस्टीमवाले काय नाव रमेश भाऊ रमेश त्यांच्या नावात यश आहे वा
ते सगळे आले आणि खऱ्या अर्थाने हा कांदळकर परिवार, चार बहिणी, तीन भावंड आणि एका आपल्या वडिलांच्या प्रती असणारं प्रेम, असणारा भाव आणि त्या भावातून आज त्यांच्या सेवेमध्ये. काहीच करू नका, ते तुमच्या जीवनामध्ये जी काही शिकवण तुम्हाला देऊन गेले, दरवर्षी त्यांच्या वर्ष श्राद्धानिमित्ताने थोडीशी का वहिना पूजा करा, थोडंसं का वहिना चार लोक बोलवा, थोडंसं का वहिना हरिनाम कीर्तन करा, दरवर्षी पुण्यस्मरण करा. आणि त्या पुण्याचं स्मरण म्हणजे काय, त्यांनी तुम्हाला घालून दिलेल्या शिकवणीचं स्मरण करा आणि आपल्या वडिलांनी घालून दिलेला मार्ग त्याच्यावर आयुष्यभर चला, तुम्हाला जगात काहीच कमी पडणार नाही. एवढंच आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, दुगावली, ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, विठ्ठल जय जय विठ्ठल. राम जमा बरा.